Pinjara, pinjara re. मी जेवायला बसलो होतो तर माझं ताट फेकून दिलं होत तिने. सांग सगळं सांग, काही लपू नको. मला रोज मारत असते ती. लाथा मारते, बुक्क्या मारते, पोटात पाठी काय हातात येईल त्यांनी मारते हो मला. ओ उठता लाथ बसता बुक्की अशी अवस्था करून ठेवली आहे हो माझी घरात. मला जर तिच्या बॉक्सिंग आणि कराट्यासारख्या गुणांची आधी कल्पना असती ना तर तिच्याशी लग्न सोडा मी तिच्या सावलीलाही उभं राहिलो नसतो. ओ मला वाचवा साहेब, मला खरंच वाचवा, नाहीतर नारायणी बरोबर मी संसार खरंच नाही करू शकणार. ती सारखं वीर वीर करत असते हो. काय म्हणाल? वीर वीरचं नाव घेत असते सारखं. काय हो, कसला विचार करताय? दोन मुलींचा बाप शांत बसलेला असेल तर दुसरा कसला विचार करणार? एका मुलीचा किंवा कदाचित दोन्ही मुलींचा. नाही, आनंदीची काळजी नाही मला आता. प्रश्न आहे तो नारायणीचा. नारायणीचं बरं चाललंय की काय? बरं चाललंय मला तरी कळू दे. हा असा विचार अचानक तुमच्या मनात का आला? नारायणी ज्या पद्धतीने आपल्या नवऱ्याशी वागते त्या पद्धतीनेच ती वागत राहिली तर त्यांचा संसार होणं अवघड दिसते मला. आपण मरे नव्याने नातवंडाची स्वप्न बघतोय आणि नारायणीच्या मनात काय काय कळतच नाही. अहो असं काही नाहीये. आणि जर असं काही तुमच्या कानावर आलं असलं तर ते खोटं आहे. खरं काय सांग ना, खरं काय? त्या दोघांमध्ये जे काय चाललंय ना ते माझ्यापासून लपून राहिलेलं नाही. सरस्वती तुम्हाला हे सगळं कोणी सांगितलं? सरस्वती मी या वाड्यातच राहतो आणि माझे डोळे माझे कान उघडे असतात. हे बघा, या अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी त्या दोघांमध्ये सतत भांडणं होत आहेत. त्याला चक्क नोकरासारखं वागवते. नवरा बायको मध्ये भांडणं होतातच. अशी भांडणं अशी भांडणं त्यांच्यात होत राहिली तर त्यांचा संसार होणं अवघड दिसतंय मला. स्पष्टच सांगते, तुम्ही म्हणताय अगदी तंतोतंत तसं झालंय. तुमच्या माझ्या हातात काय आहे सांगा? बघ आपल्या हातात काय आहे, आपण काय करायला हवं होतो त्यापेक्षा आपण आत्ता काय करू शकतो हे जास्त महत्वाचं नाही आहे का सरस्वती? तू ताबडतोब नारायणीला मला भेटायला पाठव. सुप्पी म्हणलं माहितीये का तुम्हाला? ते नारायणीच्या प्रकरणात तिने मला आणि यांना मदत केली होती. येऊ पिंजरा.